तू चाल पुढे या मालिकेचे सर्व एपिसोड पहा एकदम फ्री झी फाईव्ह ऍप वर. काय झालं, पाय दुखतोय का? हो ग, थांबा मी मलम लावून. खालून तसंच ठेवून लाव. बर बर, वाजले किती ग? दीड वाजत आले ताई. बघ, जा तू जाऊन झोप, उद्या तुम्हाला निघायचंय ना. दे थांबा, हे मलम लावून देते म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. माझं सुद्धा ना असंच होतं, कामाच्या गडबडीत कळतच नाही पाय कधी लचकतो ते. काय झालं, असं का बघताय तुम्ही? जुने दिवस आठवले. तू लग्न होऊन या घरात आलीस आणि तुमच्या लग्नाचा सत्यनारायण होता. घरात पाहुणे रावणे, कामाची लगबग, आणि अशातच माझा पाय लचकला. नवी नवरी तू, स्वतःच्या कोऱ्या शालूचा विचार न करता अशीच जमिनीवर बसलीस आणि माझ्या पायाला मलम लावून दिलास. आणि पाय बरा होईपर्यंत मला जरा सुद्धा कामाला हात लावू दिला नाहीस. सारखी येता जाता विचारत होतीस, आई पाय कसा आहे, पाय बरा झाला ना. तुम्हाला अजूनही आठवतंय सगळं? सगळं आठवतंय, अगदी स्वच्छ आठवतंय. आणि काही नको असणाऱ्या गोष्टी सुद्धा विसरू म्हटलं तरी विसरता येत नाही. आई जा, तू जाऊन झोप बघू. आई तुमच्या डोळ्यात पाणी आहे, काय झालंय? बोला ना, काय झालं? 2 वर्षापूर्वी अशीच रात्री शिल्पी दारात हजर, कडेवर संजू आणि हातात बॅग. हो, ती रात्र ना मी सुद्धा विसरू शकत नाही. संजू केवढा घाबरला होता त्या दिवशी आणि मी त्याला झोपायला हातमध्ये बेडरूम मध्ये घेऊन गेले होते. आणि शिल्पी रात्रभर माझ्या मांडीवर डोकं ठेवून रडत होती. सारखी म्हणत होती की हे सगळं वहिनीमुळे झालंय. मला माहिती आहे अश्विनी, शिल्पीच्या आयुष्यात जे काही झालं त्यात तुझा काहीच दोष नाही ग. पण शेवटी मी एक आई आहे ग. माझ्या मुलीची तडफड, तगमग, तिला होणारा त्रास मला नाही भगवत. मग का कुणास ठोक तुझा राग यायला लागतो? मग तुला, जावाई बापू ना, तुझ्या आई वडिलांना. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.